कोणत्याही कामातली दिरंगाई ही सरकारी कामाचा महत्त्वाचा भाग. सरकार कोणाचंही असो, दिरंगाई अगदी पाचवीला पुजलेली असते. असंच काहीसं घडलंय राज्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंट आणि इमारत पुनर्विकासाचं. मुळात सरकारने धोकादायक इमारती ऑडिट करून सुधारित करण्यासाठी योजना आणल्या, पण नियोजित वेळेत ही कामं पूर्ण होत नाहीत. ट्रान्झिट कॅम्प सेवा सुविधा आणि सोसायटीतले अंतर्गत मतभेद यामुळे या योजना यशस्वी होताना फारशा दिसत नाहीत. त्यामुळे आता सरकार या योजना आणि त्यावर देखरेख ठेवणारी म्हाडातली यंत्रणा याबाबत गंभीरपणे विचार करू लागले. रेंट कंट्रोल ऍक्टमध्ये बदल करावा लागला, सुप्रीम कोर्टात अर्ज करावी लागली, तर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आणून असा बिल्डिंगमध्ये टेनेंट किंवा लँडलॉर्ड हे डिलिबरेट कंडिशनची बिल्डिंग रिएप आम्ही करणार नाही अशी भूमिका घेऊच शकत नाही कायद्याने, अशा प्रकारच्या कायद्याची तरतूद कुठेतरी करण्याची आवश्यकता आहे. मुंबईत विशेषतः दक्षिण मुंबईत धोकादायक इमारती जास्त आहेत. गिरगाव मुंबादेवी भागात अनेक धोकादायक इमारती, सुमारे 5,000 अधिक इमारती 1940 आधीच्या. बिल्डिंग सोसायटीतले रहिवासी एकत्र येण्याचा अभाव, व्यापारी वर्गाचा ट्रान्झिट कॅम्पमध्ये जाण्याला विरोध. क्लस्टर डेव्हलपमेंट आणि इमारत पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीबाबत विरोधक प्रश्न विचारत आहेत. FSI 8 दादरने दाखवला, काळबाजूला FSI 7 दाखवला, त्याच्यातून खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट होणार होती. म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीत ठोस कार्यक्रम आणि ठोस नियम बनवल्याशिवाय महानगरपालिकेकडून किंवा सरकारकडून ते होणं कठीण आहे. सरकारी कारभार आणि योग्य नियोजनाअभावी चांगल्या योजना सुरूच होत नाहीत अशी स्थिती आहे. आधीच शांघाय करायच्या गप्पा आघाडी सरकारने मारल्या होत्या, आता फडणवीस सरकार नवनव्या योजना आखत आहे. पण साध्या सोप्या योजना स्पष्ट आखीव नियोजनाअभावी रखडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.